बस झाले आता शेतकऱ्याचा संयम सुटला होय शेतकरी मित्रांनो खास करून राज्यभरातील कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऐन संक्रांतीच्या दिवशी आली आहे सर्वात मोठी बातमी होय शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्याचा संयम सुटत चाललेला आहे आणि शेतकरी त्या ठिकाणी आता आक्रमक होताना दिसत आहे शेतकऱ्यांना कुठली मदत आतापर्यंत मिळालेली नाही आणि त्यातले त्यात राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या खूप बिकट कठीण अवस्थेत आहे आणि त्यातले त्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तर अजूनच दाय आहे या सर्व गोष्टीवरती शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरताना दिसत आहे काय आहे सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया काय घेतला त्यांनी मोठा निर्णय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी विनंती करतो शेतीविषयक शेत दररोजच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सोयाबीन कापूस प्रश्ने शुक्रवारी रेल्वे रोको आंदोलन तुपकर शेतकरी मित्रांनो पुढे बातमी बघा सविस्तर मागील काही महिन्यापासून आपण शेतकऱ्यासह रस्त्यावर लढत आहोत मात्र निवडणूक अभियान राबवणारे मुख्यमंत्री असो वा अन्य सत्ताधारी नेते असो त्यांना शेतकऱ्यांचे आश्रू पुसण्यासाठी सवड नाही यामुळे आमचा संयम संपला असून शुक्रवारी तारीख एकोणावीस रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला जिल्ह्यात मिसळवड येथे शनिवारी तारीख तेरा रात्री शेतकरी कष्टकरी मजूर व तरुणांचा परिवर्तन येलगार मेळावा झाला यावेळी गावकऱ्यांनी तुपकऱ्यांना लोकसभा निवडणुकीसाठी एक लाख रुपये लोकवर्गणीचा धनादेश दिला यावेळी तुपकऱ्यांनी नवीन आंदोलनाची घोषणा केली तुपकर म्हणाले झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शुक्रवारी जिल्ह्यातील मालकापूर रेल्वे करून मुंबई दिल्ली व गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या अडवून शेतकऱ्यांची ताकद सरकारला दाखवणार आहे मागील ऑक्टोबर पासून सोयाबीन कापूस उत्पादकांच्या मागण्यासाठी विविध टप्प्यात आंदोलन करीत आहे यलगार मोर्चा रथयात्रा मंत्रालय ताब्यात घेणे अन्नत्याग त्याग नागपूर अधिवेशनावरील हल्ला बोल आधीद्वारे शासनाकडे रेटल्या सोयाबीन कापसाला दरवाढ येलोमोज्याक बोंडाळीची त्याचबरोबर दुष्काळीची नुकसान भरपाई संदर्भात सरकारने आतापर्यंत फक्त आश्वासने दिली पण कारवाई मात्र शून्य आहे असे चित्र आहे मुख्यमंत्री सत्तेच्या धुंदीत मशगूल सत्तेच्या धुंदीत मजगूल असणारे मुख्यमंत्री राज्यभर पक्षाचे दौरे करीत आहे पण सोयाबीन कापूस दरवाढीसाठी दिल्ली दरबारी जायला त्यांना वेळ नाही नुसतीच नुकसान भरपाईची घोषणा केली पण एक रुपया नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांचा संयम सुटत चाललेला आहे सरकारला अठरा जानेवारीची मुदत दिली आहे मुदत मदत मिळाली नाही तर एकोणावीस जानेवारीला आंदोलन करू असा इशारा तुपकर रविकांत तुपकर यांनी दिला ही होती कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद